माझी शपथ बाळा, मला तुम्ही काही शब्द पुढचा विचारू नको, आनंदाने घरी जा, माझ्याकडून पैसे घे खाऊ खायला, आणि आईला सांग तात्या आहे ना परगावी गेले, दोन तीन दिवस सुधरून राहा। काही भांडणचा डाग नको, आईला त्रास देऊ नको। रड नको बाळा, रड नको। जा बाळा जा, जा इकडे जातो। अरे बाळा, तू जर परत परत माझ्याकडे आला, तुझा चुलता कसा पुढे जाईल बाळा। माझा आशीर्वाद आहे तुला। जा बाळा, जा बाळा, जा रे तू। जा बाळा, म्हणतात ना रानच्या पाखराला जीव लावलं तर पाखरू जवळ येत। माझं नाही, माझ्या भावाचं आहे। मला मुलबाळ नाही, आमच्या तिघा भावाला मुलबाळ नाही, पण ती दुश्मनी स्टेटी रुठले आणि या कोवळ्या मुलाला मारायचं आणि स्टेटी घ्यायचंय त्यांना, लक लागू त्यांना। जातो मी, माझे दोन तीन दिवस कुठं काळा पांढरा असत तिकडं थांबतो। बरोबर आहे शिवशंकर। हो आई, तात्या नेहमी तुला तुझी काळजी करत असते। हो आई, म्हणजे आज तू लय खुश दिसतो। लय खुश आहे मी आज। कशामुळं रे तात्या? आज तात्या चालले, आज तात्या चाळीस गावला घेत चालले, चालले गेले ना। नेलं नाही सोबत? नाही। का बर तात्या म्हणी? मी आता दोन तीन दिवस येणार नाही म्हणी। मग मला ना तात्याने ना मला पैसे दिले। पैसे दिले तात्याने? हा। मला तात्या ना टोपी आणणार रे, सदरा आणणार रे। हा का? हा। तुला पैसे दिले मग खर्च नाही यायचं ते कोणाच माझ्याकडे, तू आणून टाकशील। जाय भो, कोणी मोठं पतलं भातो घेते। जाय भो, हे त्याला दिले ते त्याला
झोपी घालतो गोधडीत मुत तू तू करून टाकतो म्हणजे मला माहिती वासरा तो पागल निधन Oh,
अरे दादा, काय दादा? अरे दोन दिवस झाले आपला तुमचा म्हणजे आपला भाऊ निघून गेला, पण आपण ठरलेलं काय केलं? आपण काहीच केलं नाही. मग माझा विचार असा आहे, आता आपला भाऊ निघून गेलेला आहे. निघून गेला. मग आता निम्मे रात्र झालेली आहे. बरोबर. आणि माझ्याकडे झोपलेले आहे. माझा विचार असा आहे, आपण त्या बाळाच्या तोंडात बोळा देऊ, त्याला उतरून खाली आणू. बरोबर. नंतर आपण याचा कार्यक्रम बनवणार. बरोबर. चल अरे पण ते माझ्याकडे झोपलेले आहे. बरोबर. अरे पण त्यांच्या शेजारी तो पहारेकरी पण आहे. पण आपण जर कधी त्या बाळाला उचलायला गेलो आणि त्या पहारेकराला कधी जाग आली, मग काय करायचं रे? त्याला मारून टाकू. त्याच्यावर चाल. आपल्या डोळ्यावर हराम आहे. आपण याला उचलणार आणि याला मारून टाकणार म्हणजे टाकणार. शांत आला झोपा म्हणत चालूच राहत काही वाय वाय. मी तुला म्हटलं होत काय ते पाय तो पाय घरी उठून बसला झोपायला. उठतो नाते घेतलं काय करायचं? त्याला डोळा लागू दे आपण आता. आहे ना कान पडद्याला तवा झोपण तो पण तो उठलं नस तुम्ही पण खडे टोच राहिली खाली मारा. काय करायचं? आपल्याला इस्टेट लागते ना. मग माझा विचार असा आहे, आपण तर बाळाला मारणार पण याच्या बरोबर त्याचा मी काटा करत होतो. आपलं पक्के डॉक्टर मध्ये दिसते त्याच्या बरोबर. काम करतो का तू? काय करतो? अगोदर याचाच काटा काढा बाळ. चांगलं नाही ते पाप. चांगलं नाही ते. मग काय करत? त्याला आपण झोप लागू देणार. बरोबर. बर ठीक आहे. झोपणच ते झोपणार. तर झोपायला येते त्याला. मग चिरबेचर करू चांगले. ते चांगलं हात पाय हात राहायचं. बरं आता झोपण बघू. तुम्ही रात भरली बसले माझ्या झोपत नाही. सवय लागेली रात भर जागतो दिवस भर झोपतो. एक काम करतो. काय करू? त्याचे ते झोपेले ना त्याचा उठा टाइम झाला त्याचे डोळ्याचे पॅक बांधून टाकतो तो झोपतो. आणि मी तोंडात बोळा घालतो. असं करते तर जमाने. बर बर बर. शिवशंकर तुम्ही दोघं झोपले ते मी माझ्या खोलीत. मी काय म्हणजे तू शिवशंकरला बघितलं नाही? तुमचं शिवशंकर कोणा पाहिलं? कोणी गेला असेल माझा शिवशंकर? तुम्ही तर म्हणे आम्ही झोपतो म्हणून दोघं जण. शिवशंकर पाय. शिवशंकर कुठे माझा शिवशंकर? याच्यात नाही तो. बाळ शिवशंकर कुठे माझा बाळ शिवशंकर? तुम्ही एक काम करा, काही रडू गागू नका. मी त्याला पाहतो बरी हिंदून त्याची चिड चिड के पेस्त्री तिथे पाहून ठेवतो मी त्याला. तुम्ही बसा करा तो काही पोते भीती वाचा ना. आ
बघितला का कुठ? नाही वहिनी, काय करणार? अहो रात्री आम्ही झोपेला असताना बाळ शिवशंकर कोणी माझ्या समोरून उतरून नेला काही सुद्धा माहित नाही. वहिनी, बाळाचा पत्ता सुद्धा नाही. कुठे गेला असेल माझा बाळ शिवशंकर? वहिनी, तुमचं असं कसं झोपलं आहे वहिनी? शिवशंकर तुमच्या जवळ असताना कुणी का निघून गेला? पावजीने कुठला झोपून राहिला? पावजी, मला असं वाटलं होतं की कोणी शिवशंकर बाळ घेऊन जाईल म्हणून. पावजी, तुम्ही तरी बघितला असेल, सांगा ना पावजी. नाही वहिनी, वहिनी बघितला नाही. तुम्ही सुद्धा शिवशंकर बघितला नाही? नाही वहिनी. अहो पावजी, अशी कशी निद्रा लागली होती तुम्हाला की माझ्या बाळ सुद्धा तुम्ही पाहिला नाही? पण वहिनी, बाळ तुमच्या जवळ असताना मेला तुम्ही? काही सुद्धा माहित नाही भाऊजी, मला शिवशंकर बाळ पाहिजे, नाही तर माझा मी प्राण दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त माझ्या बाळासाठी मी आतापर्यंत जिवंत राहिले भाऊजी. वहिनी, भाऊजी कुठे गेला असे माझा शिवशंकर बाळा? नेत्राचे दिवे केले ना बाळा शिवशंकर, बाळा तुझ्यासाठी तर हाताचा पाळण केला, कडे कांद्यावरती वागवलं बाळासाठी. रडती आई रडती नाही नाही, बाळासाठी रडती आई रडते नाही. कुठे गेलास बाळा? बाळाच्या इष्टेटीसाठी बाळ पेटीत घातला आणि भुरी नदीमध्ये बाळाला पेटी सगळं सोडून दिलं. अरे वरच्याने जर पक्की दुरी असली, खालच्याने किती जरी जीवर उठला, तर त्याची कशी गोष्टी सक्सेस होत नसतात. म्हणून ती ज्या ठिकाणी त्या पेटीमध्ये बाळ घातलं, गोरी मनाची मधी बाळ सोडलं, हात हात पेटी गेली अंमलनेराला. अंमलनेरामध्ये जाऊन उठली शंभूच्या रावळाला. रावळाला म्हणून नित्य निमाने मी या गावचा ब्राह्मण आहे, अंमलनेरचा पुजारी आहे. मी त्या शंभूच्या रावळाला दर दिवशी पूजा करत असतो. आजही माझा नित्य नियम आहे, मी अगदी आनंदाने पूजाचे साहित्य घेतून जातो. अरे बंटणी, बंटणी नाही रे, बंटणी पागल आहे का?
बंटनी बोला स्वामी बामादी गामादी के फरक तरी तुम्हारे कपड़े आता तुमचे बंटनी ने कुठे मी कुठे भाऊ तुमच्या घरात आ तू कामावरच आहे ना मी जातो मी उसर मुंड्याने सुटतोय काय मुंड्या बर बर मुंडे म्हणजे काय हो तसं नाही मुंड्याने बसणे म्हणजे डोंकाई चरणे इकडे तशीच बसेल असते ना आल्याला जरा मेकअप पाणी बघितलं तर बरं वाटत शिनभाग जाईल पूजाचा ही तुमची चड्डी बाबा काय मग मुंड्याने सुटतो हो दिवे बिव घे सा चाल ना सोबत चाल ना तू पशी मारते होती नाही ना सोबत आजची दिवशी हातात घेतो पुत्री मांग लागत त्यांना घालू अरे पुत्र बोगेल दिसतो ते पुत्री मागा लागत चला जाऊ आपण आपण महादेवाची भक्ती करतो महादेवाचं भक्ती गीत गातो भजन करी महादेव